मानिवली येथील 16 वर्षीय रोहित गवळी मृत्यू प्रकरणात रायगड हॉस्पिटल विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात 304A प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. येथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रोहितला आपला नाहक जीव गमवावा लागला होता. यामुळे पीडित कुटुंबाकडून हॉस्पिटल आणि डॉक्टरांवर कारवाई व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडे पीडित कुटुंबाने तक्रार केली होती. अखेर रोहित मृत्यू प्रकरणात हॉस्पिटल विरोधात गुन्हा दाखल झाला. कर्जत तालुक्यातील नेरळ मानिवली गावाचा रहिवाशी असलेला रोहित भगवान गवळी या 16 वर्षीय तरुणाचा भिवपुरी डिक्सर रायगड हॉस्पिटलमध्ये अपेंडिक्स या आजारावर शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला होता. असत खेळत हॉस्पिटलमध्ये जाणारा रोहित अचानक शस्त्रक्रियेदरम्यान छोट्याशा आजारावर मृत्यू पावल्यानं कुटुंबाकडून हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्या विरोधात संताप व्यक्त केला गेला होता. तर रोहितच्या मृत्यूची चौकशी व्हावी यासाठी रोहितच्या कुटुंबाकडूनच दबाव वाढल्यानं मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मुंबई जे रुग्णालयात पाठवण्यात आला होता. येथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच आमच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबाकडून सतत होत होता. तर याबाबत पाठपुरावा म्हणून मुलाचे मामा संदेश कराळे यांनी जिल्हा अधिकारी, पोलीस अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी तर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडे अर्ज करत चौकशीची मागणी केली होती. अखेर भाजप नेते किरीट सोमय्या यांची वरच्या स्तरावर रोहितच्या मृत्यूबाबत चौकशी तयार करण्यासाठी सूत्र हलवत मयत रोहितच्या कुटुंबाची मानिवली येथील निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी भाजप नेते दीपक भेरे, नितीन कांदळगावकर, राजेश भगत, संदीप मस्कर यांसह अनेक कार्यकर्ते गवळी कुटुंबाच्या मागे उभे राहिले. सोमय्या यांनी आपण व आपला भाजप पक्ष गवळी कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असं आश्वासन गवळी कुटुंबाला देत नेरळ पोलीस ठाण्याला भेट दिली होती. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी DD टेळे तर नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे उपस्थित होते. पोलीस विभागानं आपण जे रुग्णालयाकडून जे अहवाल प्राप्त होतील त्या अनुषंगानं तपास करून योग्य ती कारवाई करू असं सांगितलं होतं. सिव्हिल सर्जनचा पहिला रिपोर्ट पोलिसांना सुपूर्त झाला आहे. त्या रिपोर्टच्या आधारावर आज आम्ही पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली की रिपोर्टच्या आधारावर त्यांनी ताबडतोब गुन्हा दाखल करावा, FIR दाखल करावा आणि संबंधितांचा जे क्रिमिनल निग्लिजन्स आहे त्या संबंधी कारवाई सुरू करावी. मी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आणि नॅशनल मेडिकल कमिशन यांच्या अधिकाऱ्याशी मी चर्चा केली आहे. पुढच्या 2 दिवसात त्यांच्याकडे पण परिवारातर्फे आमच्यातर्फे आम्ही तक्रार दाखल करणार आहोत. डॉक्टर्सचं जे प्रोफेशनल एथिक्स त्यांचा मेडिकलचं लायसन्स रद्द करणं त्यासंबंधी ती तक्रार असेल. पुढच्या आठवड्यात गुरुवारपर्यंत सिव्हिल सर्जनचा रिपोर्टचा दुसरा भाग जो आहे तो पण कम्प्लीट होणार, ज्याच्या अंतर्गत या हॉस्पिटलच्या विरोधात बॉम्बे हॉस्पिटल ॲक्टच्या अंतर्गत कारवाई होऊ शकेल. मुद्दा एवढाच आहे की यार गलथानपणा असेल तर सगळ्यांवर कारवाई होणार आणि कायद्याप्रमाणे कारवाई करावी लागणार. त्यात कुणी हस्तक्षेप करत नाही पण अधिकाऱ्यांनी पण त्वरा दाखवावी लागणार ह्याची काळजी मी निश्चित घेणार. एक काय आहे की संबंध महाराष्ट्राने एक या किरीट तुम्हाला तर मागे काहीतरी थप्पा लावला आहे आणि हा परिवार आम्ही दोघे एकत्रित आल्यामुळे महाराष्ट्राचा कुठलाही नेता किंवा समाजाचा कोणताही व्यक्ती आता दबाव आणण्याचा भानगडीत पडलेला नाही आणि पडणार नाही याची मला खात्री आहे. नमस्कार, मी संदेश कराळे. माझा भाचा रोहित भगवान गवळी याचा रायगड हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला होता आणि गेली 10 दिवसापासून किरीटजी आमचे वरिष्ठ नेते किरीटजी सोमय्यासाहेब यांनी त्याची दखल घेत आज मला अलिबाग येथे पण भेटले. ते त्यांनी कलेक्टर साहेबांची भेट करून दिली, SP साहेबांची भेट करून दिली, त्यानंतर आज ते स्वतः पोलीस स्टेशनमध्ये माझ्या एक गरीब कार्यकर्त्याची दखल घेत आज इथपर्यंत पोहोचले आहेत. माझ्या भाच्यासाठी न्याय देण्यासाठी आज किरीटजी नेरळ पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत. मला अभिमान वाटतो का मी एक गरीब मुलगा आमच्या भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका चे काही नेते मंडळी मला सपोर्ट करत आहेत आणि मेन म्हणजे किरीटजी सोमय्या आहे माजी खासदार आमचे वरिष्ठ नेते यांनी मला सातत्याने विचारपूस करत आहेत आणि त्यांनी सर्वांना सांगितलेलं आहे कारवाई त्यांच्यावर कडक कारवाई करा असे निर्देश दिले आहेत आणि किरीटजींनी जो विश्वास व्यक्त केला आहे तो आम्हाला
अभिमानास्पद आहे आमच्यासाठी. ते एवढ्यापर्यंत इथपर्यंत धावून आले, आमच्या पेशंटच्या घरी गेले, सर्वांची विचारपूस केली, यासाठी मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. जे जे रुग्णालय येथील प्राप्त अहवालात रायगड हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप समोर आल्याचं सांगण्यात आलं असून याबाबत हॉस्पिटल विरोधात IPC सेक्शन 304A आणि 34 अंतर्गत नेरळ पोलिसांनी गुन्हा नोंदवला असल्याचं समोर आलंय. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्हिडिओ तयार केला असून वरिष्ठ स्तरावर आपण अधिक चौकशी लावणार असल्याचं देखील ते म्हणाले. नेरळ कर्जत येथील रायगड हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलचा हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. काल नेरळ पोलिसांनी त्याच्या विरोधात IPC सेक्शन 304A व 34 अंतर्गत गुन्हा नोंदला आहे. हा विषय आम्ही नॅशनल मेडिकल कमिशनमध्ये पण घेऊन जाणार आहोत. रोहितच्या परिवाराला न्याय मिळवून देणार. एकूणच कर्जत तालुक्यातील कायम चर्चेत असलेल्या रायगड हॉस्पिटल विरोधात अनेक तक्रारी समोर आल्या होत्या, मात्र या हॉस्पिटल मालकाचे राजकीय स्तरावर मोठे वजन आहे, त्यामुळे अद्याप अशी कारवाई या हॉस्पिटल विरोधात झाली नव्हती. परंतु किरीट सोमय्या हे खरंच मयत रोहितच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यात किती यशस्वी ठरतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.